हॅलो फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज मी आपल्याला लक्ष्मी पूजेचे विसर्जन कसे करायचे ते सांगणार आहे. दीपावळीमध्ये अमावस्येच्या दिवशी गणपती, लक्ष्मी आणि कुबेर यांची आपण पूजा मांडून केलेली असते, तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच पाडव्याच्या दिवशी याचे विसर्जन कसे करायचे ते आपण पाहणार आहोत. तर आरती केल्यानंतर रात्री हा दाखवलेला नैवेद्य मी काढून ठेवणार आहे. तसेच फुले वगैरे खूप सुकली असतील तर ती तुम्ही काढून ठेवू शकता. आणि जे फराळाचे साहित्य होते ते पण मी रात्री झाकून ठेवले होते. आता आपण एखादे फूल घेऊन पाण्यामध्ये बुडवायचे आहे आणि फोटोवरती गणपती बाप्पा, लक्ष्मी माता, कुबेर यांच्यावरती थोडेसे पाणी शिंपडायचे आहे. आणि कलशाला, फोटोला सर्व देवांना हळदी, कुंकू, अक्षदा वाहायच्या आहेत. आणि अक्षदा वाहताना पुढील मंत्र म्हणायचा आहे. यांतु देवगणा सर्वे पूजा मादाय मामकिम इष्टकाम समृद्ध्यर्थम पुनरागमनाय च. उजव्या हाताने अक्षदा फुले वाहत असताना हा मंत्र म्हणायचा आहे. जर तुम्हाला खूपच हार्ड वाटत असेल आणि जर म्हणायला जमत नसेल तर मंत्र न म्हणताही तुम्ही अक्षदा फुले वगैरे वाहू शकता. आणि सर्वांची पूजा झाल्यानंतर आपण आरती करणार आहोत, म्हणजे विसर्जन आपण दुसऱ्या दिवशी करतो. ही दुसऱ्या दिवशीची आरती आहे. आरती तुम्ही लक्ष्मी मातेची, गणपतीची वगैरे म्हणू शकता. आरती झाल्यानंतर कापूरही लावायचा आहे, उदबत्ती, धूप वगैरे लावायचे आहे. आणि या दिवशी आरती झाल्यानंतर तुम्ही जो काही घरी नैवेद्य बनवला असेल तो नैवेद्य दाखवायचा आहे. खीर, शिरा किंवा काही जणाकडे पुरणपोळी असते, जे तुमच्याकडे पद्धत आहे तो नैवेद्य दाखवायचा आहे. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि आणखी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओज आवडत असतील तर फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा. लक्ष्मीपूजन कसे करायचे याचाही व्हिडिओ चॅनलवरती आहे, त्याची लिंक तुम्हाला खाली मिळेल. अशा प्रकारे सर्व देवतांना नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आपल्या तळहातामध्ये थोडेसे पाणी घेऊन नैवेद्याभोवती गोल फिरवायचे आहे. आणि आता आपण ही पूजा काढणार आहोत. त्यासाठी कलश अशा प्रकारे थोडासा हलवायचा आहे. आता तुम्ही हा कलश आता उचलू शकता आणि जी काही सर्व फुले, देवाचा हार, आंब्याची पाने, विड्याचे पान वगैरे आहे त्याचे विसर्जन अशा एखाद्या ठिकाणी करायचे आहे जिथे की कचरा वगैरे नसेल. झाडाखाली किंवा बागेत किंवा शेतामध्ये अशा स्वच्छ ठिकाणी ही फुले पाने टाकायची आहेत. तुम्ही पाण्यामध्ये वगैरे नदीमध्येही याचे विसर्जन करू शकता. तर हे धणे आहेत. काही जण फक्त धनत्रयोदशीला धण्याची पूजा करतात, पण मी लक्ष्मीपूजनच्या दिवशीही धण्याची पूजा करते. आणि हे धणे कुठेतरी शेतामध्ये किंवा एखाद्या कुंड्यामध्ये पेरायचे आहेत, किंवा काही जण तिजोरीमध्येही ठेवतात. जसं तुम्हाला सुटेबल असेल तसे करायचे आहे. आणि समोरची मिठाई आणि फळे याचा प्रसाद सर्वांना द्यायचा आहे, म्हणजे घरच्या सगळ्या फॅमिली मेंबर्सनी हा प्रसाद म्हणून घ्यायचा आहे. आणि ही कुबेर देवता म्हणून ठेवलेली जी सुपारी आहे ती तिजोरीमध्ये ठेवू शकता, किंवा देवाजवळ ठेवू शकता, किंवा एखाद्या डब्यामध्ये वगैरे ठेवू शकता. आणि ही वर्षभरात तुम्ही केव्हाही कुबेर देवतेचे प्रतीक म्हणून सुपारी ठेवणार असाल तेव्हा पूजेसाठी ही सुपारी कुबेर देवता म्हणूनच वापरू शकता. आणि सुपारी जर काही वर्षांनी किंवा खराब झाली तर तुम्ही त्याचे विसर्जन एखाद्या ठिकाणी करू शकता, पाण्यात वगैरे. आणि ह्या मूर्ती परत देवाऱ्यामध्ये ठेवायच्या आहेत. तसेच आपला चांदीचा शिक्का वगैरे देवाऱ्यामध्ये ठेवायचा आहे. आणि बाकीचा प्रसाद घरच्या घरी सर्वांमध्ये वितरित करायचा आहे. आणि कलशाखालचे, दिव्याखालचे जे तांदूळ आहेत ते पक्ष्यांना वगैरे टाकायचे आहेत, किंवा पाण्यामध्येही याचे तुम्ही विसर्जन करू शकता. तसेच कलशाचा नारळ आपण जो ठेवलेला आहे तर त्याचा मी असाच कलश म्हणून देवघरामध्ये ठेवते, किंवा तुम्ही कपड्यामध्ये एखाद्या बांधून घरामध्येही हा ठेवू शकता. आणि जर खराब झाला तर काही जण विसर्जनही करतात. जशी तुमच्याकडे पद्धत आहे तसं तुम्ही करू शकता. आणि तुमच्याकडे दरवर्षी जर नवीन लक्ष्मी आणि गणेशाची मातीची प्रतिमा आणत असतील तर त्याचे विसर्जन करावे लागते. आणि तुम्ही अशा प्रकारे पितळेच्या वगैरे मूर्ती ठेवल्या तर त्या परत देवाऱ्यामध्ये ठेवायच्या आहेत. कलशाचे पाणी झाडाला घालावे आणि पूजेच्या सर्व वस्तू पायाखाली येऊ नयेत अशा ठिकाणी विसर्जित करायच्या आहेत. अशा प्रकारे मी सर्व पाने, फुले, वस्त्रमाळा, विड्याचे पान काढून ठेवले आहे.
याला मी गार्डनमध्ये एखाद्या साईडला विसर्जित करणार आहे. तुम्हाला माहिती कशी वाटली ते मला कमेंट करून कळवा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.